राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व रयतच्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी मोखाडा येथे काढले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. या श्रद्धामय सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या परिसरात विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व पालकांची मोठी गैरसोय होते. सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत होते, त्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अडचण भासत होती. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या परिसराला आणि विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील परिस्थिती बदलवून येथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निश्चय केला आणि तेवढ्यावरच ते थांबले नाही, ताबडतोब कार्यवाही केली आणि प्रत्यक्षात निश्चय पूर्ण करीत या परिसरातील विद्यार्थी नागरिकांसाठी भव्य स्वरूपात इमारत साकारली. तसेच रयत शिक्षण संस्था फक्त शिक्षण संस्था नाही तर आपले कुटुंब आहे, हा विचार अंगीकारून स्वतःला त्यात झोकून देण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या प्रती असलेला आदरभाव लक्षात घेता मोखाड्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने महाविद्यालय उभारण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला. या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभेचे माजी सभापती तथा रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील बुसारा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुवैद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर, चिरंजीव परेश ठाकूर त्यांच्या पत्नी अर्चना ठाकूर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, वाय टी देशमुख, जे एम म्हात्रे, महेंद्र घरत, विनायक पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले, संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभाग अध्यक्ष संजीव पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल डी भोर, संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर, आर डी निकम, बाबासाहेब भोर, पी जी पवार, के जी कानडे, किशोर काकडे, एस के पाटील, जे जी जाधव, सुभाष शिंदे, शहाजी डोंगरे, चंद्रकांत दळवी, रमेश सानप आदी प्राचार्य मंडळींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर मंडळी, ग्रामस्थ, ठाकूर कुटुंबीय, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी रयत शिक्षण संस्था पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने ठाकूर कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी सांगितले की रयतच्या कमवा आणि शिका या उद्देशातून शिकविलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले व्यक्तिगत जीवन सुधारत असताना रयत शिक्षण संस्थेला मदत करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवलं आहे, असे नमूद करतानाच एकही वर्ष मदतीशिवाय जात नसल्याचे अधोरेखित केले. येथील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकणार आहेत, कारण येथील आदिवासींच्या जीवनात विकासाचे परिवर्तन घडविण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलं आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राजकारण वाढवत असेल आणि या ठिकाणी या शैक्षणिक कामात आम्ही लक्ष घातलो आणि अक्षरशः अनेक ठिकाणी वाचन ठेवली मदत करायला रामशेठ सारखे अनेक लोक येतो. रामशेठ हे तर संस्थेचे माझे विद्यार्थी कमो आणि शिका ही जी कर्मवीरांची योजना त्याच्यातून कष्ट करून
ते शिकले आणि शिकल्याच्या नंतर व्यक्तिगत जीवनामध्ये यश मिळाल्याच्या नंतर आपली पार्श्वभूमी ही लक्षात ठेवून त्या व्यक्तिगत जीवन जे सुधारलं त्या सुधारणेची फलं ही ठिकठिकाणी संस्थेच्या साखरांना मिळावी, विद्यार्थ्यांना मिळावी, साहसा मिळावी ही भूमिका रावसेची सतत घेतली. आणि एक वर्ष असं जात नाही की एखाद्या संस्थेचं काहीतरी निघालं आणि जे रामसेठला सांगितलं की रामसेठ इथं असं असं आहे काय करायचं, काहीतरी लागेल काहीतरी कोण दोन कोण ठीक आहे अजित कृतीचं चेक उद्या पाठवून घेतो. आणि अक्षरशः शेख यायला 8 दिवस सुद्धा लागत नाही, शेख त्याचा पोचतो आणि त्याच्यातून ते काम होतं. शेवटी एक उदाहरण तुला चांगल्या कामाला प्रोत्साहित करण्याचं धोरण ही भूमिका रामसेठने उभ्या आयुष्यात घेतली. राजकारणाचे होते, संसदेमध्ये शेखा पक्षाचे खासदार होते, काँग्रेसमध्ये ते होते, चिरंजीव आज भाजपमध्ये काम करतात. पण रेट म्हणलं आणि शैक्षणिक विस्तार म्हणलं, सार्वजनिक काम म्हणलं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणार आणि माझ्यावर काय जबाबदारी ही भूमिका सांगणार अशा प्रकारचं दातृत्व आज रेसच्या पाठीशी आहे. आणि त्याचा लाभ आज या ठिकाणी लोखंडासारख्या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं. आत्ताच त्यांनी वाचनावर सांगितलं आणि खासदारांनी सांगितलं. मी तुम्हाला खात्री देतो की ही शाळा आणि या शाळा हे कॉलेज याचं बाहेर पडलेली मुलं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीच होतील आणि त्यासाठी त्यांना जे जे या ठिकाणी हवं असेल, जे जे ज्ञान देण्याचे मार्ग असतील, जे जे कोर्सेसची आवश्यकता असतील त्याची प्रत्येक गोष्ट ही इथं दिली जाईल आणि इथून बाकीच्या ठिकाणी विचार केला जाईल. कारण आदिवासींचा चेहरा, आदिवासींचं घर हे बदलवण्यासाठी रेल्वेला काम करायचं नाही तर दुसरं कुणी करू शकत नाही त्या भावनेनं आम्ही याच्यामध्ये लक्ष देऊ एवढी खात्री या ठिकाणी देतो. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. ते पुढे म्हणाले की अनेक जण फक्त भाषण करतात पण असे फार कमी लोक असतात ते समाजाप्रती असलेले ऋणी फेडण्यासाठी काम करतात. लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजाप्रती आस्था आणि प्रेम असलेले व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे सर्व समाजात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. असे फार कमी लोक असतात की जी स्वतःच समाजातील असणार ऋण हे फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनसेवेचं व्रत जे आहे ते हातामध्ये घेण्याचं काम अनेक जण फक्त भाषणामध्ये करत असतात, परंतु प्रत्यक्षात रामशेठ ठाकूरजी यांना मी गेली अनेकशे वर्ष ओळखतो. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समाज ओळखतो आणि ते गेली अनेक वर्ष हे त्यांचं जेवढी करावी थोडी स्तुती कमी आहे. हे त्यांच्याकडे कोणी एखादा व्यक्ती गेला तर तो खाली हात कधीच येत नाही अशा प्रकारचं असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज त्यांनी या भागातील जनजाती भागातील असणाऱ्या या भागामध्ये उभं केलेलं हे ही जी इमारत आहे रयत शिक्षण संस्थेची ही पाहिल्यानंतर एक आदर्श मॉडल शाळेचं कसं असावं या पद्धतीचं एक मॉडल हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पालघर जिल्ह्याची कल्पना आहे. त्या पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी असणारी वणवण, सरकारकडे असणारी व्यवस्था आणि सरकारमध्ये असणाऱ्या व्यवस्थेतून इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी याला कुठेतरी फार मोठ्या अडचणी आहेत. आणि मग अशा वेळेला
CSR फंड असेल किंवा रामसेट सारखी अशी अनेक मंडळी ज्या वेळेला पुढे येतात आणि पुढे आल्यानंतरच अशा प्रकारे एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं जे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगलं असं शाळा ही त्यांनी उभी केली आहे. मी त्यांच्या पनवेलमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या शाळा मी पाहिल्या आहेत. हे त्यांची स्वतःची शाळा जशी असावी त्या पद्धतीची ही शाळा त्यांनी या इथल्या भागांसाठी उभी केली आहे. त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. विधानसभेचे माजी सभापती तथा रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत रयत सोबत आहे. त्यांची ओळख समाजाला प्रेरणा असून ते कर्मवीरांचे निष्ठावंत पायिक आहेत. ते लोकभावना जाणतात म्हणूनच रामशेठ ठाकूर यांना लोकनेते म्हणतात. लोकप्रियतेसाठी नाही तर लोकांसाठी काम करायचे आहे ही त्यांची सतत भूमिका राहिली असून त्यांची भूमिका समाजाला प्रेरणा देणारी आहे असे सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या सोबत आहेत. संस्थेच्या ज्या शाखा अडचणीत आहेत त्यांना आर्थिक मदत दिली आहे आणि त्यामुळं संपूर्ण रयत परिवारामध्ये रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या परिवाराची ओळख ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भेदभावाच्या पलीकडं लोकसेवेचं व्रत जपणारे रामशेठ ठाकूर हे कर्मवीरांच्या विचारांचे निष्ठावान पायिक आहेत. कर्मवीरांचा विचार कार्याचा वारसा घेऊनच ते पुढे जाताना दिसतात. सामाजिक शैक्षणिक काम करताना ते लोकभावना जाणतात आणि लोकभावनेचा आदर करून त्याला प्राधान्य देतात आणि म्हणूनच ते त्यांना लोकनेते म्हणतात. स्वतःची शिक्षण संस्था असूनही रयत सारख्या शिक्षण संस्थेच्या विकासाकडे जातीने ते लक्ष देतात. विकासासाठी आवश्यक ते सर्वतपणे मदत करतात. रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. संस्थेवर जीवापाड त्यांचं प्रेम आहे आणि हे जे सगळं ते करतात ते लोकप्रियतेसाठी नाही, वाणपणासाठी नाही, तर खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करायचं आणि मागील आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून समाज उपयोगी लोक उपयोगी काम करायचं ही भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे. शैक्षणिक कार्य करताना त्यांची जी भूमिका आहे ती सर्वसमावेशक शैक्षणिक चळवळीला बळ देणारी आहे. बेल वाजलेली आहे. मी जास्त बोलत नाही कारण मी विधानसभेचा अध्यक्ष राहिलेला आहे. त्यामुळं मी याच ठिकाणी माझ्या विचारांना थांबवतो आणि पुन्हा एकदा रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी मोखाडा कॉलेजला रामस्पर्श झाला आहे त्यामुळे हे महाविद्यालय वर्ल्ड क्लास कॉलेज होणार आहे. IPS पोलीस भरती, IT कोर्स, करिअर गाईड असे विविध कोर्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. येत्या 4 वर्षात हे महाविद्यालय उत्कृष्ट टेक्निकल कॉलेज असेल असे सांगितले आहे. ज्या शाळा कुणीही घ्यायला तयार नव्हतं त्या रयतच्या काळात पडली. जॉग्रफिकली ही शाळा कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. साहेबांनी सांगितलेलं आहे, पिचड साहेबांनी सांगितलेलं आहे, मोखाड्याच्या शेजारी कुठेतरी आहेत. मोखाड्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. रयतनं ठरवलं आणि ह्या 8 आश्रमशाळा ज्याला कोणी स्वीकारत नव्हतं त्या आम्ही स्वीकारलं. या वावरच्या लोकांनी तो पहिला राष्ट्रध्वज कधी बघितला असेल तर रयत शिक्षण संस्थेच्या शाळेवर 15 ऑगस्टला ध्वजवंदन झालं. त्यावेळी पहिल्यांदा ध्वजवंदन कोणी दाखवलं असेल तो मोखाडवासियांना किंवा तुमच्या वावर असेल तर ते रयत दाखवलं. सुरुवात इथनं केली. ज्याचं कुणी नाही त्याचं रयत आहे. तुम्हाला हायस्कूल दिलं, तुम्हाला कॉलेज दिलं, तुम्हाला आश्रम दिला, तुम्हाला आदिवासी शाळा कोण, चांग्याचा पाडा, पडवळ पाडा, मोरांडा कोण विचारत होतं यांना शिक्षण पाहिजे, रयतकडे यायचे, 2000 रुपये द्यायचे आणि एक शाळा सुरू करायची, पुढची जबाबदारी सगळी रयतने घेतली. आणि त्याच पद्धतीनं या शाळेकडे गेली काही वर्ष या कॉलेजकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने बघत होतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही आज या देशामध्ये शिक्षणाच्या मध्ये आज आम्ही माननीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने अगदी उत्तमपणे देशातले उत्तम
हायर एज्युकेशनची आणि माध्यमिकची शिक्षण देणारी संस्था आहे आणि जसं आम्ही सातारा सांगली नगरच्या परिसरामध्ये उत्तम क्वालिटी एज्युकेशन दिलेलं आहे त्याच पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन किंबहुना तेवढ्याच ताकदीचं या मोखाड्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत. प्रभू रामाचा स्पर्श झाला जिथं जिथं पाय प्रभू रामाचे टाकले गेले तिथी गावं तिथी स्थळं पवित्र झाली गेली. अण्णांनी जिथं जिथं स्पर्श केला त्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळा अतिशय उत्तम झाल्या. आता आमच्या या रामस्पर्शाचा रामशेठचा सुद्धा स्पर्श त्या मोकाटला झालेला आहे. आता हे वर्ल्ड क्लास कॉलेज झाल्याखेरीज राहणार नाही आणि त्याची जबाबदारी रयत शिक्षण संस्थेने स्वीकारलेली आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शरद पवार साहेबांनी कधीही पक्षभेद केला नाही. त्यांचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. कर्तृत्व देण्यासाठी काम करणे गरजेचे असते. कर्मवीर अण्णांनी संस्थेने मला वळण दिले त्याचप्रमाणे आपण काम करीत आहोत. आधुनिक पद्धतीचे कोर्सेस या मोखाडा महाविद्यालयात उपलब्ध करून देत हे महाविद्यालय नामवंत होईल त्यासाठी प्रयत्न राहणार असून आम्हाला प्रेम दिले कॉलेजला नाव दिले याबद्दल आभार मानतो असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. साहेबांचं माझ्यावर फार प्रेम आहे. त्यांनी कधीही कुठल्याही पक्षाच्या बाबतीत पक्षभेद कधी केलेला नाही. अगदी कित्येक वर्ष म्हणजे शेका पक्षामध्ये असल्यापासून माझा प्रवास शेका काँग्रेस भाजप असा सगळा होत गेला. पण त्यांचं प्रेम हे पहिल्या दिवशी जितकं होतं खासदार होत असताना म्हणजे मी ज्यावेळेला 98 साली शेका पक्षाचा खासदार झालो त्यावेळेला तितकं किंवा ते वाढतच गेलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा रामशेठचं नाव आलं की त्याला होकार दिला. मी अगदी सर्वांचा आभार मानेन की रामशेठ कुठलंच ते मर्यादित नाही आलं. माझ्या मुलांच्या बाबतीत प्रशांत असेल परेश असेल म्हणजे त्या तिथे सुद्धा त्यांच्या नावाच्या बाबतीत आलं की ताबडतोब त्यांना घ्या. म्हणजे रामशेठ जे काम करतोय तेच वळण त्यांना आहे अशा प्रकारचं त्यांचं यामध्ये पक्क असल्या कारण मला त्यांनी नेहमी असं हे प्रोत्साहन देत राहिलं. आणि आमचे दिलीप बक्षी पाटील साहेब सुद्धा आहेत, भगीरथ शिंदे साहेब आहेत, यजमान साहेब आहेत म्हणजे सगळ्या बँकिंग सदस्यांचं मला इतकं प्रेम मिळालं की रामशेठ सुचवतंय ते त्याला होकार देतात. ते जे खरं तिथं चेअरमन साहेब असताना चेअरमन साहेब बघतात, दिलीप बक्षी पाटील बऱ्याच वेळा आमचं नेतृत्व करतात. कधी कधी असं असतं की जरा थोडं काही चर्चा होत असताना जरा वाढत चालली तर दिलीप बक्षी साहेब न्याय देतील तर मी सर्व मान्य करतो. ताबडतोब अगदी हजर नसले ऑनलाईन जर त्यांनी सांगितलं तरी आमचं त्याबरोबर काय म्हणतात साहेब म्हणतात का ते बघा. मग ते म्हटलं की विषय सर्व संपून जातो. पण संपूर्ण इतके सर्व मॅनेजिंग कमिटी सदस्य असताना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम एक जिनशी एक मतान होत असतं याचा मला अतिशय आनंद होतो. कर्मवीर अण्णांची ही संस्था मी हायस्कूल कॉलेज तिथे शिकलो ते वळण लागलं ते वळण आजपर्यंत लागलं. मी काय करतो असं मला वाटत नाही तर संस्थेनं मला जे वळण दिलंय त्या वळणाप्रमाणे जातो आणि आज माझ्या डोक्यामध्ये एकच काम करत राहणं. नाव आपोआप मिळतं, लोक आपोआप बरोबर येतात. आपण काम केलं तर लोकही बरोबर येतात, लोक चांगलंही म्हणतात. पण काम केलं तर ते होतं. एरवी आपल्या गप्पांना तर उघड होतात. आपण जास्त बोलायला लागलो तर आपण बोलणार सर्व भाषण आहे असं वाटतं. भाषण नसताना आपल्याला कर्तृत्व दाखवायचं असेल तर आपण काम करत राहायला पाहिजे आणि त्या कामाकरता ही अशी प्राठिंबा देणारी पाठबळ देणारी मंडळी आपल्याबरोबर असली, नेते मंडळी असली तर त्याच्यामुळे ते सहज शक्य होतं. आज मला नक्कीच वाटतं ते काम मोठं झालं. अगदी 7 कोटीपर्यंत गेले किती गोष्टी अजून काय वाढेल कारण बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत, बऱ्याचशा डिपार्टमेंट वगैरे कामं आहेत. तर ह्याच्याकरता कधी आम्ही मी शिंदे साहेब चेअरमन साहेब आणि साहेबांचा आशीर्वाद त्याच्यामुळे सहज शक्य करू आणि सगळी कामं इथे पूर्ण करू. हे कॉलेज एक नामवंत कॉलेज असं होईल असे आम्हाला खात्री वाटते. आज फक्त 650-700 विद्यार्थी इथं आहेत आणि हे कॉलेज आता या विभागामध्ये आता एक नामवंत कॉलेज झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओघ या वर्षापासून वाढणार आहे आणि विविध कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत. आधुनिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं जे गरज आहे त्या तत्वाचं तर त्याला सर्वांची चालना मिळेल आणि आपला सर्वांचा पाठिंबा असल्यानंतर आपण सर्व सहज शक्य करू असा मला विश्वास वाटतो.